जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष जिवेरीकर साहेब यांच्या संकल्पनेतून व जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग एप्रिल महिन्यापासून सुरू आहेत. आत्ताचा हा शेवटचा महिना चालू आहे सप्टेंबर, आणि या सप्टेंबर महिन्याचे नियोजन पंच समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या वतीने ऑनलाईन तासिका आपण रोज नियमितपणे सुरू आहेत. गेले 2 दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरवडी या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री ईश्वर लाल सोलनकर सर त्यांच्या मार्गदर्शनातून आपण बुद्धिमत्ता हा जो आपल्याला थोडासा अवघड कठीण वाटणारा विषय त्याचं मार्गदर्शन आपण घेत आहोत. त्यांच्याकडे घटक होता कुट प्रश्न, यातील पहिली तासिका आपण वेन आकृती या संदर्भात मार्गदर्शन घेतलेलं होतं, आणि त्यानंतर आपण पुढचा उपघटक कालपासून पाहत आहोत तो म्हणजे गणिती कोडे. आता या गणिती कोड्यामध्ये काल सरांनी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, उदाहरणाद्वारे आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. गणिती कोडे हा घटक घेत असताना सरांनी आपल्याला काही मध्ये वेळ दिलेला आहे, काही 10 सेकंदाचा वगैरे, की तो तुम्ही विचार करायचा आहे आणि सरांच्या बरोबर ते गणित रीड करायचं आहे, आणि तो त्या याच्यामध्ये कुठलं सूत्र बसतंय, कुठली कृती आपल्याला आठवते ते पाहायचे आहे, आणि किंवा तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे तुमचाही त्यामध्ये सक्रिय सहभाग असणार आहे. जरी तुमचे माईक आम्ही बंद केलेले आहेत, व्हिडिओ तुमचे बंद आहेत, तरी सुद्धा फक्त सरांनी लेक्चर द्यायचं तुम्ही ऐकायचं एवढाच विषय न घेता आपण सक्रियपणे सहभागी होत आहोत. सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना ज्यावेळेस आपण ऑनलाईन तासिकेमध्ये सहभागी होतो त्यावेळेस वही आणि पेन घेऊन, आणि जो घटक आहे तो घटक आम्ही अगोदरच सकाळीच आपण मेसेज टाकत असतो, लिंक टाकत असतो, आणि त्याच्यामध्ये घटक असतात, तर त्या घटकाच्या संदर्भात काय तुमच्याकडे साहित्य असेल तर ते साहित्य घेऊन, पुस्तक वही आणि पेन घेऊन त्या पद्धतीने उपस्थित राहायचं आहे ऑनलाईन तासिकेला. आणि सर ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने आपण सुद्धा काही क्रिया करून पाहायचे आहेत, सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि त्यातून निश्चितच आपल्याला चांगला फायदा होईल. आपल्या येणारं जी आता शिष्यवृत्ती परीक्षा आहे इयत्ता 8वीची, तर त्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या आपण जिल्हा स्तरावरून तयारीत आलेलेच आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठीच हा क्लास आहे. पण जिल्हा स्तरावरून आपल्याला राज्यस्तरावर आपल्या नगर जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थी कसे येतील या दृष्टिकोनातून हे नियोजन आहे. तरी नियमितपणे आपण क्लासला उपस्थित राहायचं आहे, आणि काय तुमच्या शंका असतील, काय डाऊट्स असतील तर ते क्लिअर केले जातील. तुम्ही ते तुमच्या विषय शिक्षकामार्फत वर्ग शिक्षकामार्फत आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. त्याचबरोबर आपण ग्रुपवर PDF शेअर करतो, आणि त्या PDF तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना सोडून दाखवायचे आहेत, आणि त्यातील काही शंका असतील तर त्या ग्रुपवर शेअर करायच्या आहेत. तर आजचा गेले 2 दिवस सोलनकर सर आपल्याला अतिशय सुंदररित्या उत्कृष्टरित्या मार्गदर्शन चालू आहे. आजही आपण त्याच लक्षपूर्वक त्या गोष्टी किंवा तासिका अटेंड करायचे आहे. मी सोलनकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेले 2 दिवस आपण कुट प्रश्न या घटकांतर्गत वेन आकृती आणि गणिती कोडी याबद्दल माहिती घेत आहोत. पहिल्या तासिकेमध्ये वेन आकृतीचे 2 भाग आपण अभ्यासले आहेत, आणि गणिती कोडी या घटकामध्ये देखील 2 प्रकारची उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. काल संख्या चौकोनामध्ये जर 9 संख्या दिली असतील तर त्या कुठल्या सूत्राने किंवा कुठली क्लुप्ती वापरून त्याचं उत्तर काढायचं आहे याच्या बद्दल आपण माहिती घेतली आहे.
आजच्या तासिकेमध्ये आपण गणिती कोड्यांमध्ये काही उदाहरणं लेखी स्वरूपात असतात आणि त्या लेखी स्वरूपातील उदाहरणांचा अर्थ लक्षात घेऊन त्याचं उत्तर काढायचं असतं. बऱ्याच वेळा या उदाहरणांमध्ये आपलं समजपूर्वक वाचन हा अतिशय महत्वाचा भाग असतो, कारण जर प्रश्न वाचन करत असताना आपण चुकलो तर आपलं उत्तर येऊनही आपणाचे आपले हक्काचे दोन गुण जातात. त्यामुळं प्रत्येक प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यामध्ये उत्तर अपेक्षित काय आहे ते अपेक्षित उत्तर काढण्याचा आपण 100% प्रयत्न करायचा आहे. प्रश्नामध्ये यामध्ये काही प्रश्न दोन अचूक पर्याय असलेले देखील विचारले जातात, ते दोन अचूक पर्याय देखील आपणास काढता आले पाहिजे. आणि या प्रश्नांमध्ये दोन अचूक पर्यायामध्ये देखील एक अशा स्वरूपाचा प्रश्न असतो की आपण काढलेल्या पर्यायातील जे उत्तर असतात ते दोन अचूक उत्तर येतात, परंतु त्यांनी प्रश्न जर असा विचारला असेल की यातील अयोग्य उत्तर कोणते किंवा योग्य नसलेली उत्तर कोणती, तर यावेळी मात्र आपलं निश्चितपणानं उत्तर चुकतं. आपण योग्य असलेली किंवा बरोबर असलेली उत्तर काढतो आणि तोच पर्याय आपण उत्तरामध्ये टिक मार्क किंवा रंगवतो आणि आपल्या हातचे दोन मार्क निघून जातात. त्यामुळं काळजीपूर्वक किंवा समजपूर्वक वाचन करणं हा यामधील अतिशय महत्वाचा भाग आहे. तर आजच्या घटकामध्ये आपण लेखी उदाहरणं पाहत असताना जे बेसिक ज्ञान आहे या घटकासाठीचे जे मुख्य मुद्दे आहेत त्यामध्ये काल आपण तासिकेमध्ये पाहिलेलं आहे की यासाठी आपली पार्श्वभूमी किंवा आपल्याकडे काय काय ज्ञान हवं आहे, तर त्यामध्ये वर्गसंख्या 1 ते 30 पर्यंत येणं अपेक्षित आहे, घनसंख्या 1 ते 20 पर्यंत येणं अपेक्षित आहे, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या येणं अपेक्षित आहे, नंतर मूळसंख्या येणं अपेक्षित आहे आणि महत्वाचं म्हणजे पाढे. इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांचे पाढे 30 पर्यंत पाठ असणं बुद्धिमत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, कारण जर 30 पर्यंतचे पाढे आपले पाठ असतील तर आपण उदाहरण अतिशय कमी वेळेमध्ये आणि बिनचूक सोडवू शकतो. वर्ग घन या संख्यांमध्ये कोणत्या संख्या येतात हे जर आपल्या लक्षामध्ये असेल तर या उदाहरणांमधील संख्या क्रमवार मांडल्या की आपल्या त्याच्यामध्ये कुठली युक्ती असेल किंवा कोणतं सूत्र असेल हे समजायला अतिशय सोपं जातं. तर काल आपण संख्यांवरील क्रमबद्धता आणि क्रमशः येणाऱ्या संख्यांमधील सूत्र ओळखून आपण प्रश्नाची उत्तरं शोधलेली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण लेखी उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला लेखी प्रश्नाचा अर्थ लावायचा असतो आणि त्याच्या आधारे उत्तर काढायचं असतं. चला तर मग आज आपण लेखी उदाहरणांचा सराव करूया. प्रश्न पहा, एका सुतळीचे समान 18 भाग करायचे असल्यास सुतळी किती वेळा कापावी लागेल? प्रश्नाचं वाचन केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की कधी कधी आपण घाई करतो आणि या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे अठरा भाग करायचे आहेत आणि पर्यायमध्ये देखील 18 वेळा दिलेला आहे. आपण प्रश्न अतिशय सोपा आहे असं समजून बऱ्याच वेळा आपण त्याचं उत्तर लगेच 3 नंबरचा पर्याय टिक मार्क करतो आणि त्या ठिकाणी आपली गल्लत होते. तर प्रथमतः आपण यामध्ये मुख्य घटक किंवा मुख्य बाब काय आहे ते लक्षात घेतले पाहिजे. एक सुतळी वाट दिलेली आहे, उदाहरणार्थ आपण ही सुतळी पकडू. या सुतळीला जर आपण एक ठिकाणी कापली किती वेळा कापावे लागेल असं म्हटलेलं आहे. जर ही सुतळी आपण एक ठिकाणी कापली तर या सुतळीचे 2 भाग होतात. ही सुतळी आपण 2 ठिकाणी कापली तर या सुतळीचे 1, 2 आणि 3 भाग होतात. ही सुतळी आपण 3 ठिकाणी कापली तर या सुतळीचे 1, 2, 3 आणि 4 भाग होतात. ही सुतळी आपण 4 वेळा कापली तर 1, 2, 3, 4 आणि 5 भाग होतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सूत्र सापडत की जेवढ्या वेळा आपण सुतळी कापत आहोत त्यापेक्षा अधिक 1 तुकडा जास्त होतो, कारण पहिल्यांदा आपण सुतळी कापली की त्याचे 2 भाग होतात. म्हणजे जेवढ्या वेळा आपण सुतळी कापू त्यापेक्षा 1 तुकडा जास्त होणार आहे.
मग या नियमानुसार आपल्याला 18 भाग करायचे आहेत. तुकडे अपेक्षित आहेत 18, म्हणजे उत्तर आपलं 18 पाहिजे. जर उत्तर आपल्यास 18 हवा आहे तर सूत्री त्याच्यापेक्षा वजा 1 म्हणजे 17 वेळा कापावे लागेल. 17 अधिक 1 तुकडा होईल असे म्हणून 18 तुकडे होतील. म्हणजे जर एका सूत्रीचे आपल्याला समान 18 भाग करायचे असल्यास सूत्री 17 वेळा कापावे लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. नेहमी लक्षात ठेवा, आता या ठिकाणी 18 भाग करायचे म्हटलेले. एखाद्या उदाहरणामध्ये एका दोरखंडाचे 75 भाग करायचे आहेत असंही म्हणू शकता. मग त्यामध्ये संख्या मोठी दिली म्हणून गडबडून जाण्याचं कारण नाही. आपण ही सूत्र किंवा आयडिया आपल्या लक्षात आली पाहिजे की जेवढे भाग करायचे आहेत त्यापेक्षा 1 वेळा कमी कापावं लागेल. जर 75 भाग करायचे असतील तर तो दोरखंड 74 वेळा आपण कापावतो. तर या प्रकारचं सूत्र सूत्रीच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. कोणती सूत्रे असेल किंवा दोरी असेल तर त्याचे जर तुकडे करण्यासाठी कापायचं असेल तर त्याची संख्या जेवढ्या वेळा सांगितली आहे त्यापेक्षा 1 ने कमी, अशा प्रकारचं आपण उत्तर शोधायचं असतं. पुढचा प्रश्न आहे, एका शाळेत मुली व शिक्षिका यांची एकूण संख्या 882 आहे. त्या शाळेत प्रत्येक 20 मुलींमागे एक शिक्षिका आहे तर शिक्षिकांची एकूण संख्या किती? प्रश्न वाचन केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये मुलींची संख्या दिली आहे 20 आणि या 20 मुलींच्या पाठीमागे एक शिक्षिका आहे. म्हणजे 20च्या गटास एक शिक्षिका आहे आणि मुली आणि शिक्षिका या दोन्हींची मिळून बेरीज 882 आहे. मुली व शिक्षिका एकूण आहेत 882 आणि त्यांचा जो संच दिलेला आहे तो असा आहे की एक शिक्षिका आणि 20 मुली असं म्हणून त्याचा एक संच तयार होते. तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की 882 संख्या येण्यासाठी 20 आणि 1 या दोन अंकांची संख्येची आपल्याला बेरीज करावी लागेल. 20 अधिक 1 21, म्हणजे 21 21 चे किती ग्रुप होतील की ज्यांची बेरीज 882. म्हणजे या ठिकाणी कुठलं सूत्र किंवा गणिती क्रिया करावी लागेल तर ती आहे भागाकाराची. 882 भागिले 21 असं जर केलं तर आपल्याला त्यांचे संच निघतील. सुरुवातीला सांगितलेलं आहे की गणिती क्रिया करण्यासाठी आपल्याला 30 पर्यंत पाड्यांची आवश्यकता आहे. आता या ठिकाणी 21 चा पाडा आपल्याला जर पाठ असेल तर आपण चटपट उत्तर काढू शकतो. 21 ने भाग देऊया. 21 चौक 84. आता तो 4 गेले 4, 8 गेले 0. या ठिकाणी वरून घेतला 2, 42 आलेला आहे. 21च्या पाडीमध्ये 42 आहे का पहा. तर 21च्या पाडीमध्ये 42 आहे. 21 2 42, 42 वजा 42 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी एकूण संच होतात 42. आपला प्रश्न काय आहे, 20 मुलीमागे एक शिक्षिका आहे तर शिक्षिकांची संख्या किती? म्हणजे त्या 21 21 चे जे 42 संच होतील त्या 42 संचांची संख्या म्हणजे शिक्षिकांची संख्या होईल. शिक्षिका 42 होती आणि मुलींची जी संख्या आहे ती मुलींची संख्या काढण्यासाठी आपण काय करावं लागेल, आपण ताळाकरण कधीच जाईल की उदाहरण बरोबर आहे किंवा नाही. 20 मुलींमाग एक शिक्षिका आहे, शिक्षिका 42 झाल्या, मग 42 गुणिले 20
42 गुणिले 20 शून्य से शून्य बे दुणे चार बे चौक आठ म्हणजे 840 मुली येतील आणि 42 शिक्षक आहेत. या दोन्ही संख्येची बेरीज करायची 840 अधिक 42 2 4 आणि 4 8 808 882 म्हणजे आपली जी एकूण संख्या दिलेली आहे 882 त्या 882 उत्तर बरोबर येते. म्हणजे त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या आहे 42 ही संख्या आपली बरोबर आली. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असेल. प्रश्न तिसरा, इयत्ता 7वीच्या वर्गात मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणारी नाही. या प्रश्नामध्ये दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत. दोन अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी मी तुम्हाला थोडा वेळ देतो, पटकन तुम्ही एक म्हणा ती म्हणा. उदाहरण सोपं आहे, एक 10 सेकंदाचा वेळ देतो. 10 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्ही प्रथम त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं पटकन उत्तर काढलेलं असेल. चला तर आपण याचं उत्तर काय येत आहे ते पाहूया. इयत्ता 7वीच्या वर्गात मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे. मुलांची संख्या एक्स मार्ग मुलींच्या संख्येच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुप्पट आहे म्हणून आपण पहिल्यांदा मुलींची संख्या म्हणून घेऊया. मुलींची संख्या एक्स मारून मुलांची संख्या या संख्येच्या दुप्पट आहे म्हणजे मुलांची संख्या बरोबर 2x होईल. प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणार नाही. म्हणजे आपणास या पर्याय दिलेल्या पर्यायाचं टाळा करून पाहावं लागेल की एक्स अधिक 2x एकूण 7वीच्या वर्गाचा पट बरोबर मुलींची संख्या एक्स अधिक मुलांची संख्या 2x. तर एक्स अधिक 2x ही जी बेरीज येईल तो त्या वर्गाचा पट येईल. तर पाहूया आपण कोणता पट जोडतोय. एक्स अधिक 2x म्हणजे याचं उत्तर येईल 3x. पहिला पर्याय आपण कॅली करून पाहूया. 3x बरोबर 150 म्हणून x बरोबर 150/3. 3 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जर गुणिले असते तर उजव्या जाऊन ते भागिले होते. 3 × 3 = 15 0 0 म्हणजे x बरोबर 50. x काय आली मुलींची संख्या. मुलींची संख्या 50 आणि मुलांची संख्या होईल 2x म्हणजे 100. 50 अधिक 100 बरोबर 150 म्हणजे हा या वर्गाचा पट होतो आहे. दुसरं होतं दुसरी संख्या घेऊ. दुसरी संख्या आहे 48. 3x बरोबर 48 म्हणजेच x बरोबर 48/3. 3 × 3 सिल्वर व्हॅली 1 एकावर घेतले 8 3 × 6 = 18 म्हणजे उत्तर आलं 16. जर मुलींची संख्या 16 असेल तर मुलांची संख्या त्याच्या दुप्पट आहे म्हणजे मुलांची संख्या होईल 32. 16 अधिक 32 = 48 म्हणजे हा देखील या वर्गाचा पट आहे. आणि आपण ज्यावेळेस इथपर्यंत उदाहरण सोडवतो त्यावेळेस आपण असं गृहीत धरतो की ठीक आहे 7वीच्या वर्गातील पटसंख्या विचारलेली आहे
आणि कोणती संख्या वर्ग वर्गाचं पट दर्शविणार नाही हे उदाहरण आहे. परंतु आपण ही दोन उत्तर काढली 150 आणि 48 आणि ती बरोबर येतात. मग आपण काही मध्ये 150 आणि 48 या दोन पर्यायांना बरोबर देतो. पण याच ठिकाणी खरी आपली गल्लत होते, कारण 150 आणि 48 या प्रश्नाचं उत्तर नाही. तर त्यांनी विचारलेलं आहे खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणारी नाही. 150 आणि 48 या संख्या तर या समीकरणानुसार पट दर्शवतात. मग राहिलेली जी दोन संख्या आहेत त्या संख्या वर्गाचा पट दर्शविणाऱ्या नाही. तरी त्याचं आपण उदाहरण सोडून पाहिलं पाहिजे. 3x = 64 म्हणजे एक्स बरोबर 64/3. 3 × 3 3 × 6 3 × 3 21.3. मग अपूर्णांकामध्ये तर विद्यार्थ्यांची संख्या येऊ शकत नाही म्हणजे हा पर्याय नाही. पुढे आहे चौथा पर्याय 121. 3x = 121 तर x = 121/3 3 × 3 3 × 12 पुढे सिंगुलॅरिटी 1 ला भाग जात नाही 0. 40.3 म्हणजे याचं उत्तर आहे 40.3. अपूर्णांकामध्ये विद्यार्थी संख्या येऊ शकत नाही म्हणजे हा देखील पर्याय येणार नाही, ही संख्या येत नाही. आणि मग हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे कोणती संख्या त्या वर्गाचा पट दर्शविणारी नाही. तर 64 आणि 121 या दोन संख्या या वर्गाचा पट दर्शविणारी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. या ठिकाणी प्रश्न वाचताना तुमच्या लक्षात आलं असेल या अंकावरती आपण फसायचं नाही आणि तिसरा आणि चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. एका परीक्षेत 20 प्रश्न सोडवण्यासाठी होते. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात व प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. समीरला त्या परीक्षेत 32 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले. या ठिकाणी आपणास त्याने सोडवलेल्या चुकीच्या प्रश्नांची संख्या विचारलेली आहे. अशा उदाहरणांमध्ये काय करायचं असतं तर जसे आपण सुरुवातीचे समीकरण सोडवले त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील चुकीची जी उत्तर आहे चुकीच्या उत्तरासाठी एक्स मानू. चुकीच्या उत्तरासाठी एक्स मानू. मग बरोबर उत्तरांची संख्या किती येईल त्याला सोडवण्यासाठी प्रश्न होते 20. बरोबर उत्तरांची संख्या बरोबर 20 - 1, कारण एकूण प्रश्न संख्या आहे 20 म्हणून 20 - 1 ही त्याच्या बरोबर उत्तरांची संख्या असेल. आता आपण समीकरणामध्ये मांडून घेऊया. प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात म्हणजे या ठिकाणी 20 - 1 त्याला 4 ने गुणावं लागेल. प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 4 गुण मिळतात 20 - 1. 20 - 1 गुणले 4 हे त्याला मिळणारे गुण आहेत. परंतु काय होतं व प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात म्हणजे चुकीच्या उत्तरासाठी आपण एक्स मानलेलं आहे वजा 2 ने गुणावं लागेल 2x बरोबर. म्हणजे बरोबर येणाऱ्या प्रश्नांच्या संख्येला 4 ने गुणायचं वजा चुकलेल्या प्रश्नांच्या संख्येला 2 ने गुणायचं
मग आपणास किती गुण मिळतात मिळालेले आहेत 32 गुण मिळाले. हे झालं या उदाहरणासाठी समीकरण. मग आपण समीकरण सोडून घेऊया. चार आणि कंसातील दोन्ही संख्यांना गुणावं लागेल. चार गुणले 20 बरोबर 80 वजा चार गुणले एक्स बरोबर 4x वजा 2x बरोबर 32. पुढं पुढची स्टेप 80 वजा 6x बरोबर 32. यानंतर आपण याच्यामध्ये ही जी ऋण संख्या आहे ती उजव्या बाजूला घेऊया आणि धन संख्या डाव्या बाजूला घेऊया. म्हणजे 80 वजा 32 बरोबर 6x. कारण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर संख्यांचे चिन्हांचे अदला बदल होते. इथं वजा 6 आहे इकडे आल्यानंतर अधिक 6 होते. इकडे 32 धन आहे बरोबर चिन्हाच्या डावीकडे गेल्यानंतर ते ऋण होते. म्हणजे आता या ठिकाणी पर्याय होईल पुढे उत्तर होईल 6x बरोबर 80 वजा 32 80 वजा 32 10 गुण 2 गेले 8 एकाने खच आला 8 4 गेले शिल्लक राहिले 4. म्हणजे याचं उत्तर येईल वजा बाकी 48. मग एक्स बरोबर 48 छेद 6. हे जे 6 इकडं गुणिले आहे ते उजव्या बाजूला गेल्यानंतर भागिले होतील. मग 6च्या पाड्यामध्ये मोजूया आपण 6 × 6 = 48. म्हणून एक्स इज इक्वल टू 8. एक्सची संख्या 8 आहे. म्हणजे एक्स आपण कशासाठी मानले होते चुकीच्या उत्तरासाठी. या ठिकाणी एक्स मानलेले आहे आणि ती संख्या आलेली आहे 8. म्हणजे समीरची 8 उदाहरणं या ठिकाणी चुकलेली असतील. मग या आलेल्या उत्तराचा आपण ताळा करून घेणं गरजेचं आहे. उत्तर आलेलं आहे 8, चुकीचे उत्तर 8 येतील. मग बरोबर उत्तरांची संख्या किती येईल? बरोबर चुकीचे उत्तर होतील 8 आणि बरोबर उत्तर होतील 20 वजा एक्स. म्हणजे 20 वजा 8 बरोबर 12. तर या उदाहरणामध्ये याचा देखील ताळा करून घेणं गरजेचं आहे. त्याचे प्रश्न 12 बरोबर आले. मग 12 ला बरोबर येणाऱ्या उत्तराला 4 गुण मिळतात. 12 गुणिले 4 बरोबर 48. आणि त्याचे प्रश्न किती चुकले होते? 8. मग 8 गुणिले चुकीच्या प्रश्नासाठी किती गुण कमी होतात? 2 गुण कमी होतात. म्हणजे 8 गुणिले 2 बरोबर 16. म्हणजे समीरच्या बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी त्याला 48 गुण मिळाले. परंतु त्याची 8 उदाहरण चुकल्यामुळे 16 गुण त्याचे कमी होतील. 48 वजा 16 आणि मग 8 × 6 गेले 2 4 × 1 गेला 3. म्हणजे त्याला ऍक्च्युअल मिळाले 32 गुण. आणि आपण आपल्या उदाहरणामध्ये देखील तेच म्हटलं सगळ्या त्या परीक्षेत 32 गुण मिळाले. म्हणजे आपण सोडवलं उदाहरण बरोबर आहे. तर त्याने किती प्रश्न चुकीचे सोडवले? चुकीच्या प्रश्न संख्या आहे 8. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न आताच्या प्रश्नासारखाच आहे. एका परीक्षेत 40 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेत प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. जर वणिताला त्या परीक्षेत 60 गुण मिळाले तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? आता जे उदाहरण मी सोडवलं होतं त्याप्रमाणे सोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला थोडासा वेळ देतो मी. आणि एकतर्फी प्रक्रिया नव्हता, फक्त शिक्षकांनी शिकवत जायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकत बसायचं. ऐकत बसायचं तुमचं सराव होत नाही. तर आता जे उदाहरण मी सोडून दिलं त्याच पद्धतीने या उदाहरणाचं उत्तर तुम्हाला येते का पहा. मी थोडस तुम्हाला वेळ देतो.
तर ज्या विद्यार्थ्यांकडे आकलन क्षमता जास्त आहे त्यांनी पटकन याचं उत्तर काढलेलं असेलच, तर आपण याचं आता उत्तर काढूया. ज्याप्रमाणे पाठीमागील उदाहरणामध्ये आपण पाहिलं होतं चुकीच्या उत्तरासाठी आपण एक्स मानला होता, चुकीच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच गुण, प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात. ठीक आहे, तर चुकीच्या चुकीचे प्रश्न संख्या एक्स मान, मग बरोबर आणले प्रश्नाची संख्या, बरोबर असलेले प्रश्न संख्या ती कुठून येईल? या परीक्षेसाठी एकूण असलेले गुण आहेत, प्रश्न आहेत 40, म्हणजे बरोबर असलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न संख्या म्हणजे एकूण प्रश्नातून चुकलेले प्रश्न वजा करावे लागतील. प्रश्न संख्या बरोबर 40 वजा 1. जसं आपण पाठीमागच्या उदाहरणामध्ये मिळालेल्या बरोबर आलेल्या प्रश्नांना जेवढे गुण होते त्यांनी गुणलं, वजा चुकीच्या प्रश्नांच्या संख्येला कमी होणाऱ्या गुणांच्या संख्येने गुणलं, आणि त्याचं जे उत्तर येतं किंवा त्याला जे प्राप्त गुण आहेत ते बरोबर ठेवले, त्याप्रमाणे आपण समीकरण मांडून घेऊया. याचं समीकरण काय होईल? बरोबर असलेल्या प्रश्न संख्या आहे 40 वजा 1 आणि बरोबर येणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी गुण आहे 5, म्हणून 5 × 40 वजा 1 हे झाले त्याला मिळालेले गुण. यातून त्याचे वजा होणारे गुण होत निघतील. चुकीच्या उत्तरासाठी दोन गुण कमी होतात, म्हणजे वजा 2 × 1 हे बरोबर आलेल्या प्रश्नासाठी जे गुण, हे चुकलेल्या प्रश्नासाठी जे गुण, 2 × 1 बरोबर. हे दोन्ही प्रक्रिया केलं तर त्या परीक्षेमध्ये वणिताला किती गुण मिळाले आहे? तर 60 गुण मिळाले. पुढे समीकरण सोडवूया. 5 × 40 4 × 5 = 20 / 0 40 × 5 = 200 वजा 5 × 5 = 1 होईल वजा 2 × 1 = 60. पुढे होईल 200 + 5 × 2 = 7 म्हणजे 7 × 1 होईल बरोबर 60. यामध्ये दोन्ही संख्या एका बाजूला घेऊया, 200 + 60 पलीकडे घेऊया बरोबर, हे जे 7 × मायनस आहे ते इकडे आलं तर प्लस होते बरोबर 7 × म्हणजेच 7 × बरोबर 200 + 60 140 म्हणजेच 7 या ठिकाणी 1 ला गुणिले होते बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर त्या ठिकाणी ते भागिले होते, म्हणजे 7 × 140 = 7 × 7 = 7 × 2 = 14 × 20. आपण एक्स कशासाठी म्हणलं होतं? तर चुकीच्या प्रश्नांची संख्या. मग चुकीच्या संख्या प्रश्नाची संख्या ही 20. आपल्याला यामध्ये काय प्रश्न विचारलेला आहे? तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? मग या ठिकाणी चुकीचे प्रश्न संख्या काढले आपण 20, या ठिकाणी 20 हा पर्याय आहे, परंतु बरोबर प्रश्न विचारले. मग बरोबर प्रश्नाची संख्या काढण्यासाठी ह्या सूत्रावर टाकावं लागेल 40 + 20 चुकलेले प्रश्न वजा करावे लागतील. मग 40 + 20 = 20 म्हणजे बरोबर आलेल्या प्रश्नांची संख्या किती? तर बरोबर आलेल्या प्रश्नांची संख्या ही 20 येईल. म्हणजे दोन्ही संख्या समान आलेल्या आहेत, चुकीचे प्रश्न देखील 20 आणि बरोबर आलेले प्रश्न देखील 20, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर असेल. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या.
पुढील प्रश्न आहे एका प्राणी संग्रहालयातील बदक व हरिणींची संख्या एकूण संख्या 40 आहे व त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर बदक व हरिण यांची संख्या अनुक्रमे किती आपण या स्वरूपाचं कार्य एक उदाहरण पाहिलेलं होतं ताट आणि वाट्यांची संख्या दिलेली होती तर त्याच धर्तीवरती हे उदाहरण आहे त्यामुळे हे उदाहरण सोडवण्यासाठी मी तुम्हाला थोडासा वेळ देतो की तुम्हाला जर पटकन काढता आलं तर या प्रश्नाचं उत्तर काढा आणि या प्रश्नामध्ये जो काही पर्याय तुमचा बरोबर येईल त्यामध्ये प्रश्नातील महत्वाचा शब्द आहे अनुक्रमे अनुक्रमेचा विचार करून तुम्ही उत्तर काढा काही विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर काढलेलं असेलच पाहूया आपण याचं उत्तर काय येते एका प्राणी संग्रहालयातील बदक व हरिणींची संख्या 40 आहे मग आपण प्रथमतः बदकांची संख्या एक्स मानू बदक एक्स मानू हरिणांची संख्या वाय त्यातली पहिली अट काय दिलेली आहे या दोन्ही बदक आणि हरिण यांची संख्या 40 आहे म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर 40 पहिलं समीकरण आपलं असं होईल एक्स अधिक वाय बरोबर 40 व त्यांच्या पायांची संख्या काढत असताना आपल्याला विचार करावा लागेल की हरणाला किती पाय असतात आणि बदकाला किती पाय असतात तर बदकाला दोन पाय आहेत आणि हरिणाला चार पाय असतात म्हणून बदकाच्या संख्येला दोन ने म्हणावं लागेल कारण बदकाच्या पायांची संख्या दोन आहे म्हणजेच दोन एक्स होईल अधिक हरणांची संख्या वाय मानलेली आहे आणि हरणांच्या पायांची संख्या प्रत्येक हरणाला चार पाय असतात म्हणून ती संख्या चार वाय येईल दोन एक्स अधिक चार वाय ही त्या बदक आणि हरिणांच्या पायांची संख्या आहे आणि ती संख्या दिलेली आहे 146 आता आपण यामध्ये जे चल आहेत ते समान सम करण्याचा प्रयत्न करायचा पहिल्या उदाहरणामध्ये या एक्स ला दोन ने गुणलं तर समान होईल समीकरण एक ला दोन ने गुणलं तर त्याला दोन ने गुणल्यानंतर काय होईल प्रत्येक चलाला दोन ने गुणल्यानंतर किंवा कोणत्याही एका संख्येने गुणल्यानंतर ते मूळ समीकरण बदलत नाही कारण तो समीकरण त्या पटीमध्ये पुढे घेतलेलं असतं दोन ने गुणल्यानंतर उदाहरण तरी दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर 40 चा दोन ने गुणल्यानंतर 80 मग या समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करूया वजा करताना या ठिकाणचे चिन्ह बदलतील दोन एक्स वजा दोन एक्स बरोबर 0 होईल अधिक 4y वजा 2y बरोबर 2y राहील बरोबर 144 वजा 80 या ठिकाणी वजाबाकी येईल 4 0 गेले 4 8 जात नाही म्हणून 14 होतील 14 8 गेले 6 म्हणजे पुढे राहील 2y बरोबर 64 म्हणजेच वाय बरोबर
चौसष्ट छेद दोन या ठिकाणी चौसष्टला दोन चा भाग जाईल बे के बे बे त्रिक सहा बे दोन्ही चार म्हणजे वाय बरोबर आले 32. या ठिकाणी पाय ही कशी संख्या आहे तर ती हरणांची संख्या आहे हरीण 32 आले. आता बदकांची संख्या बरोबर काय होईल पहिल्या समीकरणामध्ये जर आपण ती संख्या टाकली एक्स अधिक वाय बरोबर 40 वायची संख्या आलेली आहे 32 म्हणजे एक्स अधिक 32 बरोबर 40 म्हणजे एक्स बरोबर 40 वजा 32 एक्स बरोबर 40 वजा 32 म्हणजे 8 म्हणजे एक्स ही पदकांची संख्या आहे आणि पदकांची संख्या या ठिकाणी आलेली आहे 8 एक्स बरोबर 8 म्हणून पदकांची संख्या आली 8 हरणांची संख्या आली 32. 8 आणि 32 हे कुठं आहे इथं आहे 32 आणि 8 मग आपण 32 आणि 8 हा पर्याय बरोबर द्यायचा का घाई गडबडीमध्ये आपल्याकडून चूक होते आणि आपण पटकन 32 आणि 8 आलेला आहे म्हणून हा पर्यायाला बरोबर देतो कारण प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे बदक व हरिण यांची संख्या अनुक्रमे किती. अनुक्रमे म्हणजे प्रथमतः बदकाची संख्या येईल आणि नंतर हरणांची संख्या येईल. या उदाहरणामध्ये बदकांची संख्या 8 आहे आणि हरणांची संख्या 32 आहे म्हणजे पर्याय नंबर 4 हे याच बरोबर उत्तर असेल. हा पर्याय येणार नाही. पुढील प्रश्न आहे एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागावयाचे होते त्याऐवजी 4 ने गुणून 5 ने भाग दिला तेव्हा 12 हे उत्तर आले तर खरे उत्तर काय असले पाहिजे. चला आपण सोडून पाहूया. एक संख्या आपण एक्स मानू एक संख्या एक्स मानू त्यामध्ये काय म्हटलेलं आहे एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागायचे होते म्हणजे काय होईल 5 गुणिले एक्स आणि त्याला 3 ने भागायचे होते. परंतु हे गणित करत असताना एक काय घडलेलं आहे त्याऐवजी 4 ने गुणून 5 ने भाग दिला म्हणजे काय होईल 4 गुणिले एक्स छेद 5 असा भाग दिल्यामुळं त्याचं उत्तर किती आलं बरोबर 12 आलेलं आहे. आपण हे उदाहरण सोडूया 4 गुणिले एक्स म्हणजेच 4 एक्स बरोबर 5 या ठिकाणी भागिले आहेत बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यानंतर ते गुणिले होते 12 गुणिले 5 बरोबर 60 म्हणजे 4 एक्स बरोबर 60 आलेला आहे. एक्स बरोबर काय होईल एक्स बरोबर 60/4 चारच्या पाड्यामध्ये किंवा 60 कितीच्या पाड्यामध्ये आहे 4 × 4 15 × 60 म्हणजे एक्स इज इक्वल टू 15. एक संख्या काय आली 15 आणि या उदाहरणामध्ये 15 हा पर्याय दिलेला आहे. मग आपण लगेच 15 टिक मार्क करणार आणि 15 टिक मार्क केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे. काही विद्यार्थ्यांनी 15 हे उत्तर बरोबर पकडले असेल परंतु 15 हे या प्रश्नाचं उत्तर नाही. अशा प्रकारचे फसवे पर्याय अनेक उदाहरणामध्ये दिलेले असतात त्यापैकीच हे एक उदाहरण आहे. तर या ठिकाणी हे 15 हे उत्तर का नाही तर त्यांनी काय सांगितलेलं आहे एका संख्येला 5 ने गुणून 3 ने भागायचे होते भागाकार केल्यानंतर 4 ची संख्या 15 आहे. मग आपण काय करूया आता त्या संख्येला या सूत्रामध्ये टाकावं लागेल 5
गुणिले एक्स, एक्स ची किंमत 15 आलेली आहे, म्हणजे 5 गुणिले 15 छेद 3 हे आपलं उत्तर येईल बरोबर 15 गुणिले 5 15 5 75 भागिले 3 येणे की 3 3 2 6 शिल्लक राहिली त्याच्यावर घेतला 5 3 5 15 म्हणजे 75 भागिले 3 याचं उत्तर आलं 25 आणि 25 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 15 हे या प्रश्नाचं उत्तर नाही या ठिकाणी चुकीचं आहे प्रश्न समजपूर्वक वाचला तर ही चूक होऊ शकत नाही तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घ्या यानंतर पुढील उदाहरण आपण याच धर्तीवरती पाहणार आहोत सुमितने स्वतःसह त्याच्या वर्गातील 49 मुलांना गोळ्या वाटल्या त्याने प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हजेरीपट क्रमांका एवढ्या गोळ्या दिल्या त्याने 19 किती गोळ्या वाटल्या या उदाहरणामध्ये सुमितने स्वतःसह त्याच्या वर्गातील वर्गाचा पट दिलेला आहे या ठिकाणी 19 पट आहे 50 पट संख्या बरोबर 50 त्याने काय केलं प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हजेरी पट क्रमांक एवढ्या गोळ्या दिल्या म्हणजे एक नंबरच्या विद्यार्थ्याला एक गोळी दिली दोन नंबरच्या विद्यार्थ्याला दोन गोळ्या दिल्या तीन नंबरच्या विद्यार्थ्याला तीन चार नंबरला चार पाच नंबरला पाच सहा नंबरला सहा हे सर्व संख्या मांडण्याची आवश्यकता नाही तर 50 नंबरच्या विद्यार्थ्याला त्यांनी 50 गोळ्या दिल्या मग हे उदाहरण करता सोडवत असताना 1 2 3 4 5 6 7 50 पर्यंत अंकांची बेरीज आपण घ्यावी लागणार मग या सर्व संख्यांची किंवा अंकांची आपण बेरीज करत असायचं का त्यामध्ये आपला वेळ जास्त जाईल म्हणून वेळेची बचत करण्यासाठी आपण या ठिकाणी सूत्र वापरायचं कोणत्याही संख्यांचा जो संच दिला असेल त्याच्या संख्येच्या बेरजेसाठी एक सूत्र असतं कोणतं जर आपण संख्येसाठी एन वापरला तर एन इंटू एन प्लस वन अपॉन टू हे त्याचं सूत्र आहे म्हणजे एन गुणिले एन अधिक एक भागिले दोन मग यामध्ये आपली एन ही जी संख्या आहे ती आहे 50 म्हणजे उदाहरण आपलं होईल 50 अधिक 1/2 म्हणजेच होईल 50 × 51 50 अधिक 1/2 या ठिकाणी 2 ने आपण भाग देऊया 1 × 25 × 50 म्हणजे याचं उत्तर येईल 25 × 51 हे आपण सोडवूया 51 × 25 25 × 1 = 25 अच्छा आणि 2 × 25 = 125 125 मध्ये 2 मिळवले 127 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल 1275 1 ते 50 या संख्येची बेरीज 1275 येते म्हणजे सुमितने वाटलेल्या गोळ्यांची संख्या आहे 1275 आपण यापूर्वी हरिण आणि बदक हे उदाहरण जसं पाहिलं होतं त्याचप्रमाणे हे देखील उदाहरण आहे एका प्राणी संग्रहालयात बदक व ससे यांच्या डोक्यांची संख्या 20 व पायांची संख्या 56 आहे तर त्या प्राणी संग्रहालयातील ससेची संख्या किती तुम्हाला थोडा वेळ देतो तुम्ही पटकन याचं उत्तर शोधा
काही विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर काढलेलं असेल, चला आपण याचं उत्तर शोधूया. यामध्ये पदकांची संख्या एक्स म्हणून आणि सशयांची संख्या वाय म्हणून. प्रश्नामध्ये त्यांच्या डोक्यांची संख्या दिली आहे. डोक्यांची संख्या दिली याचा अर्थ ते प्राणी केवढे आहे, बदक अधिक ससे. मग एक्स अधिक वाय बरोबर 20 होईल. आणि पायांची संख्या 56 आहे. यामध्ये देखील बदकाचे पाय 2, ससेचे पाय 4, म्हणजे काय होईल 2x अधिक 4y बरोबर 56. हे समीकरण एक, हे समीकरण क्रमांक 2. आता यातील संख्या समान करण्यासाठी आपण समीकरण क्रमांक 1 ला 2 ने गुणू. 2 ने गुणल्यानंतर काय होईल, 2x वाय ला देखील 2 ने गुणायचं अधिक 2y बरोबर 20 गुणिले 2 40. मग याची वजाबाकी करून घेऊया. 2x वजा 2x 0, 4y वजा 2y बरोबर अधिक 2y बरोबर 56 वजा 40, म्हणजे उत्तर येईल 16. 2y बरोबर 16, म्हणजेच y बरोबर 16/2, 2 × 2 = 16, म्हणजे वाय बरोबर 8 उत्तर येईल. वाय म्हणजे काय आहे, सशयांची संख्या आहे. आपल्याला काय विचारलेले आहे, सशयांची संख्या. मग सशयांची संख्या आणि 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. पटकन जर आपल्याला ताळा करायचा असेल तर काय करायचं, आपण एकूण दोन्ही प्राण्यांची बदक आणि सशय संख्या 20 दिलेली, म्हणजे जर ससे 8 असतील तर बदक 12 असतील. 20 - 8 म्हणजे बदल 12 असतील. त्याच्या पायाची तयारी करायची असेल तर बदकाचे पाय 12 × 2 = 24 होतील. आणि ससेची संख्या 8 आहे, 8 × 4 = 32 होईल. म्हणजे ही पायांची संख्या झाली 32, 24 + 32, 4 × 2 = 6, 2 × 3 = 5, म्हणजे पायांची संख्या आली 56, म्हणजे आपण सोडवलं उत्तर उदाहरण बरोबर आहे. तर यामध्ये विचारलेल्या ससेची संख्या आहे ती येईल 8. सोहम प्रवाहाच्या दिशेने ताशी 5 किलोमीटर वेगाने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी 3 किलोमीटर वेगाने पोहतो, तर 30 किलोमीटर अंतरावरून परत येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल पाहूया आपण. सोहम प्रवाहाच्या दिशेने ताशी 5 किलोमीटर वेगाने पोहतो. जर आपण प्रवाहाची दिशा अशी गृहित धरली तर तो किती किलोमीटर वेगाने धावतो, 5 किलोमीटर वेगाने पोहत आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो ताशी 3 किलोमीटर वेगाने पोहत आहे. तर 30 किलोमीटर अंतरावरून परत येण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, म्हणजे सोहम या ठिकाणी आहे, या ठिकाणाहून तो निघाला 5 किलोमीटर ताशी वेगाने, तो 30 किलोमीटर पुढे गेला. हे 30 किलोमीटर अंतर त्याने पार केलं ताशी 5 किलोमीटर वेगा गतीनं. आणि परत येत असताना तो पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध असल्यामुळे त्याची गती कमी होती आणि त्याने हे 30 किलोमीटर अंतर पुन्हा पार केलं, म्हणजे त्याने एकूण पार केलेलं अंतर आहे 30 किलोमीटर जाण्यासाठी आणि 30 किलोमीटर येण्यासाठी, म्हणजे 60 किलोमीटर त्याला पोहायला लागले आहे. जाण्यासाठी त्याचा वेग होता 5 किलोमीटरचा वेगा, म्हणजे जाण्यासाठी लागणारा वेळ बरोबर जाण्यासाठी लागणारा वेळ बरोबर 30/5, कारण तो ताशी 5 किलोमीटर वेगाने गेलेला आहे.
आणि 30 किलोमीटर अंतर त्याने पार केलं आहे, म्हणजे जाण्यासाठी लागणारा वेळ 5 5 5 6 30 6 तास त्याला वेळ या ठिकाणाहून निघाल्यानंतर शेवटच्या ठिकाणी जाण्यापर्यंत लागलेला आहे. आता तो त्या ठिकाणी थांबला का, इथे गेला आणि इथून तो परत माघारी लागला. परत माघार निघाल्यानंतर देखील त्याला 30 किलोमीटर अंतर यायचं आहे. मग परत येण्यासाठी लागणारा वेळ बरोबर काय होईल, 30 छेद 3, कारण तो ताशी 3 किलोमीटर वेगळे काय 3 3 3 10 31 म्हणजे उत्तर येईल 10 तास. सोहमला पोहोच जाण्यासाठी लागलेला वेळ आहे 6 तास आणि त्याला परत येण्यासाठी जो लागलेला वेळ आहे 6 तास जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी 10 तास, म्हणजे त्याला एकूण वेळ किती लागत असेल, 6 अधिक 10 बरोबर 16. त्याचा एकूण जो वेळ आहे तो 16 तास वेळ लागलेला असेल आणि पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचा पुढील प्रश्न आहे, एका वर्गातील 57 विद्यार्थ्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 35 जण उत्तीर्ण झाले, दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले. प्रश्नाचं वाचन समजपूर्वक करायचं आहे आणि याचं उदाहरण आपण सोडवूया. एका वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, वर्गामध्ये असलेलं पट विद्यार्थी संख्या किती आहे, विद्यार्थी संख्या आहे पट आहे या वर्गाचा 57. त्यापुढे माहिती काय दिलेली आहे, भाषा विषयात 26 जण आणि इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले. मग आपण जशा वेन आकृती मांडत होतो, वेन आकृती टाईप याचं जर उदाहरण सोडवलं तर ते अतिशय सोपं जाऊ शकतं. भाषा विषयामध्ये उत्तीर्णांची संख्या आहे 26, म्हणजे त्या भाषा विषयामध्ये एकूण विद्यार्थी उत्तीर्ण आहेत 26. इतिहास विषयामध्ये उत्तीर्ण संख्या आहे 25. इतिहास विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी संख्या आहे 32 आणि या दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण संख्या आहे 8. याचा अर्थ काय, तर इतिहास विषयामध्ये जे 32 आहेत त्या 32 पैकी हे 8 आहेत आणि भाषा विषयातले जे 26 उत्तीर्ण आहेत त्यापैकीच 8 जण इतिहास विषयामध्ये देखील उत्तीर्ण आहेत. म्हणजे 8 हा त्या दोन्ही विषयांमधला कॉमन अंक आहे. म्हणून फक्त भाषा विषयामध्ये जर उत्तीर्ण संख्येकडे असेल तर ती होईल 26 वजा 8 म्हणजे 18. आणि फक्त इतिहास विषयात उत्तीर्ण संख्या किती असं जर आपण काढलं तर ती येईल 32 वजा 8 म्हणजे उत्तर येईल 24. मग आपल्याकडं उदाहरण असं दिसेल की भाषा विषयातली उत्तीर्ण संख्या आहे 18, इतिहास विषयातली उत्तीर्ण संख्या आहे 24 आणि या दोन्ही विषयातली उत्तीर्ण संख्या आहे 8. म्हणजे कोणत्या ना कोणत्या एका विषयात किंवा दोन विषयामध्ये उत्तीर्णांची संख्या किती आली, 18 अधिक 8 अधिक 24 हे झाले एकूण उत्तीर्ण. 18 आणि 8 26 26 आणि 24 50, म्हणजे 50 विद्यार्थी एका विषयात किंवा दोन विषयात उत्तीर्ण आहे. आपला प्रश्न काय आहे, दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण आहे, म्हणजे हे 50 विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या एका विषयात किंवा दोन विषयात उत्तीर्ण झाले. परंतु अनुत्तीर्णची संख्या करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो पट दिला आहे 57 त्यामधून हे 50 विद्यार्थी वजा करावे लागतील. म्हणजे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी बरोबर येईल 57 वजा 50 आणि याचं उत्तर येईल 7 0 7 5 5 5 0 म्हणजे 7 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहे दोन्ही विषयात. ते 7 विद्यार्थी कुठेही उत्तीर्ण झालेले नाही.
26 पैकी 8 इतिहास मध्ये देखील आहे आणि 32 पैकी 8 भाषा विषय देखील आहे म्हणून आपण उत्तीर्ण संख्या काढली 50 आणि त्यामधून एकूण जो पट आहे त्या पटातून उत्तीर्ण संख्या वजा केली की अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या असेल हे 7 विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले नाही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता माझ्या पाकिटात 1976 रुपये आहेत यामध्ये काही नाणी 5 रुपयाची तर काही नाणी 2 रुपयाची आहे एकूण नाणी 23 असल्यास पुढील पैकी योग्य विधान कोणते अचूक असलेले 2 पर्याय निवडा तर यामध्ये देखील आपण मागील उदाहरणाप्रमाणे पदकांची संख्या सस्यांची संख्या किंवा हरणांची संख्यासाठी जो जे सूत्र वापरलं होतं त्या सूत्राप्रमाणे हे उदाहरण सुटतंय पाकिटात 1976 रुपये आहे मग 5 रुपयाची नाणी आणि 2 रुपयाची नाणी 5 रुपयाची नाणी आपण एक्स मानू 5 रुपयाची नाणी एक्स मानू 2 रुपयाची नाणी बरोबर वाय मानू मग ह्या 2 नाण्यांची संख्या एकूण नाण्यांची संख्या आहे ती 23 आहे म्हणजेच काय होईल एक्स अधिक वाय बरोबर 23 आणि यांचे रुपयांचे स्वरूप पैसे किती आहे तर 5 रुपयांची नाणीच्या स्वरूपात पैसे काढायचे असतील आपणास तर ते 5x होईल अधिक 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात पैसे हवे असतील तर 2y 5x अधिक 2y बरोबर एकूण रक्कम आपल्याकडे किती आहे 76 रुपये 76 मग एक्स अधिक वाय बरोबर 23 म्हणजे नाण्यांची संख्या 23 झाली आणि नाण्यांच्या स्वरूपातील रक्कम आहे ती 76 रुपये 5x अधिक 2y बरोबर 76 आपण पहिल्या उदाहरणाला समीकरण 1 ला 5 ने घेऊ म्हणजे त्यातील एक घटक आपला समान होऊन जाईल जर आपण 5 ने गुणलं तर एक्स गुणले 5 बरोबर 5x होईल अधिक 5y बरोबर 23 गुणले 5 23 चा पाढा 5 मध्ये पण 23 5 1 ने 15 असे यामध्ये पहिल्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करूया 5x वजा 5x बरोबर 0 2x 2y वजा 5y या ठिकाणी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं म्हणून ते उत्तर येईल 3y या ठिकाणी देखील 76 मधून 115 जात नाही मग 115 तून 76 घालण्यासाठी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं चिन्ह वजा येईल 115 वजा 76 15 तून 6 गेले 9 चालेल 8 झाले 11 8 गेले 3 म्हणजे वजा 3y बरोबर 39 जर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला वजा चिन्ह असेल तर आपण त्याला धन करून घेऊ शकतो 3y बरोबर 39 म्हणून y बरोबर 39/3 तीनने भाग दिल्यानंतर 13च्या पाढ्यामध्ये 39 येतात म्हणजे वायची संख्या 3 आली वाय म्हणजे काय आहे 2 रुपयाची नाणी 2 रुपयाची नाणी आली 13 2 रुपयाची नाणी आली 13 मग एकूण नाण्यांची संख्या किती आहे 23 23 मधून हे 13 वजा केले तर राहिली ती 5 रुपयाची नाणी 5 रुपयाची नाणी राहतील 10 मग आता 5 रुपयाची 10 नाणी आहेत मग ती रक्कम किती होईल 5 रुपयाची 5 गुणिले 10 बरोबर 50 येईल आणि 13 गुणिले 2 बरोबर 26 येईल म्हणजे रुपयाच्या स्वरूपामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी 5 रुपयाचे 50 असतील आणि 2 रुपयाचे 26 असतील या दोन्हीची बेरीज केली तर ती 76 येते म्हणजे एकूण रक्कम बरोबर आहे नाण्यांची संख्या 10 आणि 13 ही 23 येते म्हणजे ही नाण्यांची संख्या देखील बरोबर आहे आता हे उत्तर काढल्यानंतर आपण ते पर्यायामध्ये चेक करायचं
पर्याय पहिला आहे 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात 26 रुपये आहे पहा 2 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात किती रक्कम आहे या ठिकाणी 2 रुपयाच्या स्वरूपामध्ये 26 रुपये आहे हे बरोबर आहे दुसरा दिलेले 5 रुपयाची 13 नाणे आहेत पहा 5 रुपयाची किती नाणे आहे 5 रुपयाची नाणी करू x म्हणले आपण त्याचं उत्तर 10 आहे फक्त 13 पर्याय नाही म्हणजे 13 नाणी या ठिकाणी नाही हे चुकीचं आहे 2 रुपयाचे 10 नाणे आहेत इथं आपण पाहिलं x बरोबर 10 आले 5 रुपयाचे 10 आले म्हणजे 2 रुपयाचे 10 असेच काही कारण नाही 2 रुपयाचे 10 नाणे आहेत हे पर्याय चुकीचं आहे 5 रुपयाच्या नाण्याचं स्वरूपात 50 रुपये आहेत 5 रुपयाची नाणी 10 आहेत आणि पैशाच्या स्वरूपात त्याचा विचार केला तर 10 गुणिले 5 बरोबर 50 म्हणजे या ठिकाणी 50 उत्तर बरोबर आहे 5 रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपामध्ये 50 रुपये आहेत म्हणजे या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे अचूक उत्तर आहे आणि दोन्ही पर्याय जर आपण नोंदवले तरच आपल्याला याचे गुण मिळतात जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा एकच पर्याय नोंदवला तर या प्रश्नाचे गुण आपल्याला मिळत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आजची आपली वेळ संपलेली आहे या 3 दिवसाच्या तासिकेमध्ये जी काही उदाहरण आपण पाहिले आहे त्याची पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पीडीएफ सादर केली जाईल यामध्ये आणखी देखील आम्ही काढलेली मी काढलेली काही उदाहरणं आहेत ती उदाहरणं देखील सोडवण्याचा प्रयत्न करा जर काही उदाहरणं तुम्हाला सुटली नाही तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षक किंवा विषय शिक्षकांशी चर्चा करून किंवा त्यांच्याकडून उत्तर सोडवून घ्या आणि या 3 दिवसामध्ये ज्या गतीनं आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न केला आहे याही पेक्षा जास्त गतीनं जास्तीत जास्त बरोबर उत्तर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी माझ्या वतीनं आणि कर्जत पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सोलनकर सर आपण गेले 3 दिवस बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भात वेन आकृती त्याचबरोबर गणिती कोडे हे दोन उपघटक अतिशय उत्कृष्टरित्या आपण मार्गदर्शन केलेलं आहेत आपण राज्यस्तर जिल्हास्तर तालुका स्तरावर सदैव मार्गदर्शन करतच असता मिशनान आरंभांतर्गत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल कमी वेळेत अचूक गणित कसे सोडवित काही क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर आपण नवीन एक प्रकार सुरू केलेला आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचाही सक्रिय सहभाग आपण घेत आहोत काही वेळ त्यांना देतो त्याचबरोबर आपण त्यांना त्यांच्याबरोबर साहित्य घेऊन उपस्थित राहायला पालकांना सांगितलेलं आहे वही पेन त्याचबरोबर जो घटक आहे त्या संदर्भात काही पुस्तक असेल तुमच्याकडे तर ते घेऊन उपस्थित राहायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं हे ऑनलाईन क्लास सुरू आहे विद्यार्थ्यांचा पालकांचा प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला आहे उद्या सुद्धा आपला बरोबर सायंकाळी 7 वाजता तास सुरू राहील उद्याचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यातला घटक आहे आकृतीचे पृथक्करण यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे या बाबतीत श्री किरण मेघा सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या तासाला उपस्थित राहायचे तर गेले 3 दिवस सोलनकर सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कर्जत तालुका शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार आणि उद्याही आपण तासाला उपस्थित राहावं असे सर्व विद्यार्थ्यांना विनंती तोपर्यंत गुड नाईट थँक्यू